नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे पर्याय ग्युटीटेकच्या या नवीन लेक्चर्समध्ये। तर बघा, आजच्या या व्हिडिओपासून आपण जे आहे आणखी एक लेक्चर सिरीज स्टार्ट करत आहोत। ऑलरेडी आपली पॉलिटीवर क्रॅश कोर्स चालू आहे, आता आपण इतिहासाकडे वळूया, कारण की फार कमी दिवस आपल्यासाठी उरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्टेट बोर्डची पुस्तकं, रेफरन्स पुस्तकं, तर हा सर्व सिलेबस जो आहे कव्हर करायचा आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 8वीचं जे पुस्तक आहे इतिहासाचं, तर ते कव्हर करून घेणार आहोत, कारण की ते आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे। हे लेक्चर फर्स्ट आहे, ठीक आहे। तर 8वीपासूनच वाचायला सुरुवात करा, कारण की 7वी 6वी यांचे जे पुस्तक आहेत ते एवढे इम्पॉर्टंट नाही। 8वीपासून तुम्ही जे आहे तर ते सुरू करू शकतात, फार सारा वेळ आहे, काही एवढं पण घाबरायचं काम नाही की फारच कमी वेळ दिलाय, 15-20 दिवस आहे, असे नाही, हे व्यवस्थित तुम्ही इतिहासाचं पुस्तक एका दिवसात संपवू शकतात। तर आजचा हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल की ज्यांना इतिहासाबद्दल काही माहिती नाही, तर त्यांचं थोडंसं अभ्यास पक्का होईल आणि ज्यांनी काहीतरी वाचलेलं आहे त्यांना सुद्धा आज काही नवीन गोष्टी ऐकायला भेटतील, ठीक आहे। तर ही सिरीज कंटिन्यू ठेवायची का नाही ठेवायची हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुमचा रिस्पॉन्स, व्ह्यूज, लाईक्स जर व्यवस्थित आले तर ही सिरीज सुद्धा आपली कंटिन्यू राहणार आहे, ठीक आहे। तर जास्तीत जास्त लोकांनी कमेंट बॉक्स मध्ये कळवा तुम्हाला इतिहासावर ही सिरीज पाहिजे आहे का नाही, ठीक आहे। तर 8वीच्या पुस्तकात जे आहे जवळपास इतिहासामध्ये हे 14 चॅप्टर्स आहेत। बघा, इतिहासाचं हे जे पुस्तक आहे ना 8वीचं, ते एकदम भारी पुस्तक आहे। का? याच्यात इतिहास पण दिलेला आहे आणि दुसरा जो पार्ट आहे नागरिक शास्त्राचा, त्याच्यात पॉलिटी पण फार कव्हर केलेली आहे। मग तुमचा जर काहीच बेस नसेल आणि तुम्हाला वाचायची सुरुवातच करायची असेल तर 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून सुरुवात करा, ठीक आहे। आता याच्यात कोणकोणते युनिट्स वाचायचे त्यावर आपण एक नजर टाकूया। तर पहिलं आहे इतिहासाची साधने, सोर्सेस ऑफ हिस्ट्री। आणखी एक सूचना आहे की ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की इंग्लिशमध्ये रीड करावं ते इंग्लिशमध्ये करू शकतात आणि कुणीही एनसीईआरटी वाचू नये। एनसीईआरटी हा जो आहे पूर्ण थोडासा जास्त हायर लेवल जाऊन जातो, आपल्याला काही राज्यसेवाने द्यायची किंवा युपीएससीने द्यायची, आपल्याला क्लास 3 ची आरटीयूची एक्झाम आहे, ठीक आहे। तर आपल्याला एवढे हाय क्वालिटीचं नॉलेज नकोय, आपले आपले स्टेट बोर्डच बरोबर आहेत। काही विद्यार्थी विचारतात जुने वाचावे की नवे वाचावे, तर नवेच वाचून टाका, काही एवढं हे नाही, जुनं नवं काही एवढं बघायचं नाही। तर कोणते कोणते युनिट वाचायचे पाहून घ्या। हे जे पहिलं चॅप्टर्स आहे इतिहासाची साधने, तर हे वाचण्याची अजिबात गरज नाही, अजिबात वाचायचं नाही, काही गरज नाही याची वाचायची। याच्यात अशीच काहीतरी छोटी मोठी माहिती दिलेली आहे, ठीक आहे, ते वाचायचं नाही, ते 4 पेजेस वाचले। पुढे युरोप आणि भारत, ब्रिटिश सत्तेचे परिणाम आणि 1857 चा स्वातंत्र्य लढा, तर हे तिन्ही आपण जे आहे तर ते एकत्रच घेणार आहोत। फार म्हणजे एकच चॅप्टर कन्सिडर करा यांना, या तिघांना, हे तिन्ही जरी वेगवेगळे असले तरी एक युनिट म्हणून कन्सिडर करा, फार महत्वाचं आहे हे तिन्ही, ठीक आहे। यांच्यामुळे आपला थोडासा बेस पक्का होतो, ठीक आहे। आता याच्यामध्ये तुमच्या फार काही सब्जेक्ट क्लिअर होतात, जसं की आपलं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आहे याच्यामध्ये थोडीशी माहिती दिलेली आहे, त्याच्यानंतर हिस्ट्री कव्हर होतं, त्याच्यानंतर औद्योगिक सुधारणा दिलेल्या आहेत याच्यामध्ये, त्याच्यानंतर जे सामाजिक सुधारणा हे पण आपलं एक घटक आहे EMVI मधला, तो पण इथं कव्हर होतो, ठीक आहे। म्हणून हे जे पुस्तक आहे 8वीचं तर हे फार छान आहे, तर वाचायची सुरुवात करायची असेल तर सर्वात इथूनच करा, ठीक आहे। तर आज जे आहे आपण युरोप आणि भारत या चॅप्टर विषयी माहिती घेणार आहोत, ठीक आहे। युरोप आणि भारत, बघा, एकीकडे तुम्हाला ही जी दिसते, ही जी इमेज दिसते, ही बॉम्बे हायकोर्टची आहे आणि ही युरोप मधली आहे, कुठले एक्झॅक्टली माहित नाही, पण बघा भारतात सुद्धा युरोपियन स्ट्रक्चर दिसलं आणि युरोपमध्ये तर युरोपियन स्ट्रक्चर आहेत, मग हे कशामुळे झालं? तर युरोपात घडणाऱ्या घटना आणि भारतात घडणाऱ्या घटना यांचा संबंध कशा पद्धतीने एकमेकांशी आला, तर हे आपण आज पाहणार आहोत। तर पहिलं पाहूया प्रबोधन युग, पिरियड ऑफ रिनेसॉन्स। तर प्रबोधन युग कोणाला म्हटलं जातं? तर 13वे ते 16वे शतक जे होतं युरोपमधलं, तर त्याला प्रबोधन युग असं म्हटलं जातं, ठीक आहे। तर ही जी पेंटिंग तुम्ही पाहतात तर ही त्याच वेळेची आहे, त्या युगाची,
आता याला प्रबोधन युग का म्हटलं जातं? बघा, ह्या बिल्डिंग, हे आर्किटेक्चर आहे त्यावेळेच, तर याला प्रबोधन युग का म्हटलं जातं? कारण की या कालखंडात, या एज मध्ये काय झालं, वेगवेगळ्या घटना झाल्या. जसं की रिलीजियस रिफॉर्म झाले, धर्मसुधारणा झाली, त्याच्यानंतर प्रबोधन झालं, वेगवेगळ्या जॉग्राफी डिस्कवरीज झाल्या, म्हणजे वेगवेगळे भौगोलिक प्रदेश सापडले. तर ह्या सर्व घटना या कालखंडात झाल्यामुळे या कालखंडाला काय म्हटलं जातं? प्रबोधन युग म्हटलं जातं. ठीक आहे, पुढचं आता आपण पाहूया प्रबोधन युगाचं, तर रिलीजियस रिफॉर्म. तर बघा, हा जो रिलीजियस रिफॉर्म आहे हा फार महत्वाचा आहे. रोमन कॅथलिक, आता बघा, ख्रिश्चन मध्ये असं नाही की जसं आपल्यामध्ये जाती असतात, मुस्लिमांमध्ये पंथ असतात, तसं ख्रिश्चनांमध्ये पण वेगवेगळे प्रकार पडतात. रोमन कॅथलिक, ऑर्थोडॉक्स असे वेगवेगळे हे पडतात. तर त्यांचं सर्वात जुनं जे असतं, म्हणजे एकदम जुनी परंपरा, तर ते रोमन कॅथलिक चर्च. तर रोमन कॅथलिक चर्च जे होता, तर यांचं असं म्हणणं होतं की जुन्याच ज्या धार्मिक कल्पना आहेत त्या एकदम श्रेष्ठ आहेत, त्याच्यात बदल करायचा नाही. पण त्यावेळी त्या काळचे काही इंटेलेक्च्युअल लोक असतील, काही विचारवंत लोक असतील, त्यांनी सांगितलं की धर्माला जे आहे तर ते वेळेनुसार बदलणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग ख्रिस्ती धर्मगुरु जे कर्मकांड सांगायचे, जसं आपल्याकडे 18व्या 17व्या शतकात जो एक काय म्हणतात, एक ब्राह्मण काळ होता ज्याच्यावर एक वेगवेगळ्या हे केलं जायचं, कर्मकांडावरच भर दिला जायचा, त्याच पद्धतीने यांच्यात पण होतं. मग युरोपात एक चळवळ सुरू झाली, रिलीजियस रिफॉर्म. ठीक आहे, तर त्या रिलीजियस रिफॉर्म मुवमेंट मध्ये काय झालं की रोमन कॅथलिक चर्चचं महत्व कमी करण्यात आलं आणि लोकांना आता फ्रीडम, लिबर्टी, इक्वॅलिटी, डेमोक्रेसी यांचं जे महत्व आहे तर ते पटायला लागलं. पुढं एक सुंदर चित्र आहे इस्तानबुल शहरचं. ठीक आहे, जॉग्राफिकल डिस्कवरीज. आता पुढं काय झालं की 1453 मध्ये तुर्कांनी, म्हणजेच ऑटोमन एम्पायरनी, इस्तानबुल जिंकून घेतलं. आज आपण इस्तानबुल म्हणतो, त्याला त्यावेळी कॉन्स्टँटिनोपल म्हणायचे हे नाव होतं. आता हे का महत्वाचं आहे, म्हणजे सर्वात महत्वाची इतिहासातील घटना ही आहे. जर ही घटना झाली नसती तर युरोप आणि आपण कधी भेटलोच नसतो, म्हणजे आता भेटलो असतो पण इंग्रजांनी कधी भारतावर आक्रमण केलंच नसतं. ठीक आहे, ही महत्वाची घटना आहे. तरी इस्तानबुल का महत्वाचं आहे, तर बघा थोडीशी लोकेशन घेतलेली. बघा, हा आपला भारत आहे आणि भारत आपण जेव्हा म्हणतो तर भारतामध्ये जे व्यापारी यायचे तर ते इराण इराकचे व्यापारी राहायचे. ते काय करायचे, आपले मसाल्याचे पदार्थ युरोपमध्ये पोहोचवायचे, युरोपचे पदार्थ इकडे आणायचे, म्हणजे ते मिडल मॅनची भूमिका बजवायचे. म्हणून आपला कधीच यांच्याशी संपर्क आलाच नाही, कोणाशी, युरोपियन लोकांशी. पण त्याच्यानंतर काय झालं, बघा, हे पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान त्यावेळी हे देश नव्हते, पण हा टर्की आहे, आजचा जो आहे हा टर्की आहे. आणि हे जे पाहतात इस्तानबुल शहर, हे इस्तानबुल शहर सगळ्यात जुनं शहर म्हणून असं ओळखलं जातं. का? कारण की हा जे युरोपांसाठी खुश्कीचा मार्ग होता. खुश्कीचा मार्ग म्हणजे काय, की जमिनीचा मार्ग. जसं आपण हायवे असतात, हायवे काय, एक खुश्कीचा मार्ग आहे व्यापार करण्यासाठी. तर हे इस्तानबुल शहर पहा, युरोप आणि आशियाला जोडतं. हे तुम्हाला दिसतं हे इस्तानबुल शहर. तर हे इस्तानबुल शहर एशिया आणि युरोपला जोडणारे एक शहर आहे. मग काय व्हायचं, युरोपातनं जो माल यायचा तो इस्तानबुल शहर मधून यायचा, तो भारतामध्ये जायचा. भारतामधला जो माल असेल युरोपात जाण्यासाठी तर तो इस्तानबुल शहर मधून जायचा. पण तुर्कांनी काय केलं, इस्तानबुलवर आक्रमण करून घेतलं, इस्तानबुल जिंकून घेतली आणि त्यांनी सांगितलं की आतापासून तुमचा व्यापार बंद. मग इंग्रजांना टेन्शन पडलं की आता करायचं काय, म्हणजे इंग्रज म्हणजे पूर्ण युरोप आहे लोकांना, कारण की भारतीय लोकांना पण युरोपियन लोकांची गरज होती, युरोपाच्या लोकांना पण भारतीय लोकांची गरज होती. का? व्यापारासाठी. ठीक आहे, तर युरोपीय देशांमध्ये एक चढाओढ निर्माण झाली की कोण सर्वात आधी जे आहे तर याच्यात पोहोचत. तर आता बघा, युरोप मधून येणाऱ्यांमध्ये एक चढाओढ सुरू झाली. त्याच्यामध्ये बार्थोलुम्स डायस हा पोर्तुगीज खलासी जो होता, हा दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होप्स पर्यंत पोहोचला. ठीक आहे, तर हे केप ऑफ गुड होप जे आहे तर ते इथं आहे. बघा, इथं साऊथ आफ्रिका आहे, हे साऊथ आफ्रिका आहे, इथं केप ऑफ गुड होप आहे, तो इथपर्यंत पोहोचला फक्त.
युरोपातून निघाला तो असा आणि इथपर्यंत पोहोचला फक्त तो, त्याच्या पुढे तो जाऊ शकला नाही. ठीक आहे, पुढे आले आपले क्रिस्टोफर कोलंबस 1492 मध्ये. तर क्रिस्टोफर कोलंबस असा निघाला, त्याला वाटलं याने जे वेगळा मॅप केला आपण वेगळ्या पद्धतीने जाऊन पाहूया, तर तो इथून निघाला आणि अमेरिकेला जाऊन पोहोचला. सुरुवातीला त्याला वाटलं हे इंडियनच लोक आहे, त्यांना रेड इंडियन म्हणून त्याने संबोधलं गेलं, पण तो नंतर त्याचं लक्षात आलं की हे भारत नाही तर हे अमेरिका आहे. तोपर्यंत जगाला अमेरिकेची ओळख नव्हती. आणि त्याच्यानंतर सर्वात आधी नंतर जे शोधलं ते आहे वास्को द गामा. हा जे आहे इथून निघाला, केप ऑफ गुड होप्सला त्याने वळसा घातला, इथून असा आला आणि इथे कॅलिकत जे बंदर आहे तर तेथे जाऊन पोहोचला आणि त्याने जे आहे तर ते भारताला शोधलं 1498 मध्ये. मग त्याच्यानंतर युरोपच्या देशांना भारतात येण्याचा रस्ता सापडला आणि त्याच्यानंतर ते भारताशी व्यापार करू लागले. पुढचं आहे राजकीय क्रांती. आता बघा काय झालं, किसच जसं आपण आधुनिक युगाकडे येत गेलो तसे तसे राजेशाही कमजोर होत गेली आणि लोकांना वाटू लागलं की सत्ता जी आहे आता ती आपल्या हातात पाहिजे आहे. ठीक आहे, मग 1800 आणि 19व्या शतकात जे आहे सर्वात जास्त क्रांती झाल्या. याच्यामध्ये इंग्लंडमध्ये ब्लड लेस रिव्होल्यूशन झालं, अमेरिकन रिव्होल्यूशन झालं, फ्रेंच रिव्होल्यूशन झाले, रशियन रिव्होल्यूशन झालं. मग इतके सारे क्रांती झाल्या म्हणून 18व्या आणि 19व्या जे शतक आहे त्याला आपण क्रांतीयुग, एज ऑफ रिव्होल्यूशन असं सुद्धा म्हणतो. याच्यामध्ये बिल ऑफ राईट्स 1689 मध्ये जे आहे बिल ऑफ राईट्स नुसार राजाचे जे अधिकार आहेत तर ते कमी करण्यात आले. बघा ब्लड लेस रिव्होल्यूशन झालं. आता तुम्ही म्हणाल ब्लड लेस रिव्होल्यूशन काय, बघा कोणती क्रांती होते त्याच्यात युद्ध करावं लागतं, लोकांना उठाव करावा लागतो, इथं तसं झालं नाही. एक दिवशी असं वाटलं म्हणजे थोडस होतच ते, पण लोकांचा दबाव आला राजावर. इंग्लंडमध्ये राजेशाही होती, एक दिवशी दबाव आला राजावर आणि राजाने सांगितलं की ठीक आहे आजपासून आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसीकडे जाऊया, माझे अधिकार एकदम कमी राहतील, लोकांनी निवडून दिलेलं सरकार जे असेल तेच आता गव्हर्नमेंट चालवणार आहे. ठीक आहे, पुढे आली अमेरिकन राज्यक्रांती. ही फार महत्वाची. बघा युरोपियन लोकांना अमेरिकेचा पण रस्ता सापडला आणि भारताचा पण रस्ता सापडला, मग त्यांनी अमेरिकेकडे जाण्याची सुरुवात केली, अमेरिकेमध्ये आपली कॉलोनीज निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याला वसाहती म्हणतात. मग त्यांनी अमेरिकन लोकांवर अत्याचार करायला सुरुवात केली. मग त्याच्यानंतर आले जॉर्ज वॉशिंग्टन. मग जॉर्ज वॉशिंग्टन यांनी असं ठरवलं की नाही आता आपल्याला ब्रिटिशांच्या युरोपांच्या तावडीतून मुक्त व्हायचं आहे, कारण की हे जे ब्रिटिश लोक आहे आपल्याला माहिती आहे आपल्या भारतात आले किती खेळ करून गेले, तिथं त्यांनी तसंच केलं, कर लावले वेगवेगळ्या पद्धतीने, त्यांच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न केला. मग अशा वेळी जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यासोबत जे आहे 13 वसाती, या ज्या रेड कलरमध्ये तुम्हाला दिसत आहे, तर या 13 वसाती मिळून जॉर्ज वॉशिंग्टन यांनी युद्ध केलं इंग्लंडशी आणि जे आहे तर त्या या 13 वसाती मिळून पहिलं जे राष्ट्र तयार झालं त्याला आपण म्हणतो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. पहिले हे 13 वसाती होत्या, त्याच्यानंतर पूर्ण या 50 वसाती एकत्र आल्या आणि आज आपल्याला हा संपूर्ण अमेरिका पाहायला भेटतो. त्याच्यानंतर आली फ्रेंच राज्यक्रांती. ही कधी झाली? 1789 मध्ये. प्रश्न येऊ शकतो म्हणजे आयोग कसा करू शकतो, एकीकडे वर्ष देऊ शकतो एकीकडे रिव्होल्यूशन देऊ शकतो, मग जोड्या लावा कोणतं रिव्होल्यूशन कधी झालं. तर लक्षात ठेवा 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली. आता फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये तुम्ही हा जो फोटो पाहतात तर याच्यामध्ये तुम्हाला एक व्यक्ती दिसतो आहे, तर तो व्यक्ती जो आहे तर तो राजा आहे आणि त्या राजाला ते लोक फाशीवर चढवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर हे एवढं का झालं, कारण की राजाने जनतेवर फार अत्याचार केले, तर त्याच्यानंतर लोकांनी एक उठाव केला आणि त्यांनी जे आहे ती राजेशाही उलटून टाकली आणि तिथं सुद्धा डेमोक्रेसी आली. मग फ्रेंच राज्यक्रांतीतून 3 शब्द बाहेर आले, म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला 3 मूल्यांची ओळख करून दिली, व्हॅल्यूजची ओळख करून दिली. एक आहे लिबर्टी, इक्वेलिटी अँड फॅटर्निटी. म्हणजे काय? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. तुम्ही पहा ज्यांनी पॉलिटीचं लेक्चर पाहिलं असेल सरनाम्याचं, तर त्याच्यामध्ये आपण जे आहे सरनाम्यामध्ये 3 शब्द घेतले, स्वातंत्र्य, समता, बंधुता. तर हे कुठून घेतलेलं आहे? फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलंय. म्हणजे बघा इथं तुमचा पॉलिटीचा पण काही पार्ट कम्प्लीट होऊन जातो. औद्योगिक क्रांतीविषयी माहिती पाहूया. आता पण 18व्या शतकात जे आहे औद्योगिक क्रांती झाली. आधी जॉब प्रोडक्शन व्हायचं, प्रत्येक छोट्या घराघरात जे आहे छोट्या छोट्या वस्तू तयार व्हायच्या, त्या पुढे जायच्या, पुढे तयार व्हायच्या.
पण नंतर स्टीम इंजिनचा शोध लागला. स्टीम इंजिनचा शोध लागल्यानंतर जे आहे तर ते मोठे मोठे कारखाने उभे राहू लागले. ते मोठे मोठे कारखाने उभे राहू लागले. मग जिथं हाताने काम करायला लागले तिथं आता यंत्र आली. ठीक आहे, त्याच्यानंतर राईज ऑफ कॅपिटलिझम, भांडवलशाहीचा उदय. मग नवीन व्यापारी मार्गाचा शोध लागला. त्याच्यानंतर युरोप आणि आशियातील देश एकमेकांशी व्यापार करू लागले. मग याच्यासाठी फक्त भारतात सॉरी फक्त आपल्या देशात माल विकण्यापेक्षा जर आपण दुसऱ्या देशात माल विकलं तर फार छान होईल. मग त्यांनी काय केलं की वेगवेगळ्या देशात जाऊन व्यापार करायला सुरुवात केली. मग हे काय करायचे, जास्तीत जास्त माल तयार करायचे आणि त्या देशात पाठवायचे. आणि त्या देशातला जो माल असायचा तर तो कम्पीट नाही करू शकायचा यांच्याशी. कारण की हे काय करायचे, आता तुम्हाला माहिती आहे की कुठली गोष्ट जर मास मध्ये प्रोड्यूस केली तर त्याची कॉस्ट कमी होऊन जाते, आणि एखादी गोष्ट आपण जॉब मध्ये केली तर त्याची कॉस्ट वाढते. मग हे मास मध्ये प्रोड्यूस करायचे आणि दुसऱ्या देशात पाठवायचे. मग त्या देशात जर समजा 100 रुपयाचं कापड भेटत असेल तर यांचं कापड 80 रुपयाचं राहायचं का, हे यंत्रावर बनवून लगेच टाकायचे. मग यांनी काय केलं की तिथलं मार्केट कॅप्चर करत गेले, हळूहळू त्या देशाला गरीब करत गेले आणि स्वतःच्या देशाला ते जास्तीत जास्त धनाढ्य बनवत गेले. याला एक इकॉनॉमिक्स मध्ये एक ड्रेन थिअरी म्हणतात. याला पुढचं आहे कॉलनिझम, म्हणजे वसाहतवाद. मग इंग्रज फार हुशार होते. इंग्रज काय करायचे, सुरुवातीला व्यापारासाठी जायचे, थोडे लोक तिथे जायचे, आम्ही म्हणायचे आम्ही इथं राहायला आलो आहे, पाहायला आलो आहे भारत कसा आहे, हे कसं आहे. हळूहळू तिथं लोक बसायला जायचे. मग ते हुशारच होते. मग ते राजाला भेटायला जायचे. मग राजाला ऍडवाइस द्यायचे की तुम्ही असं करा तसं करा. मग हळूहळू ते लष्करी दृष्ट्या पण संपन्न होऊन जायचे. आणि हळूहळू तो भूप्रदेश काबीज करत जायचे. आणि भूप्रदेश काबीज झाल्यानंतर तिथं आपलं राजकीय वर्चस्व निर्माण करायचे. म्हणजे तो प्रदेश गव्हर्न कोण करायचं, ऍडमिनिस्ट्रेट कोण करायचं, तर ते इंग्रज करायला सुरुवात करायचे. त्याच्यानंतर साम्राज्यवाद. हळूहळू यांना जे आहे युरोपातल्या जे बलाढ्य देश आहेत, इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगीज, डच, तर यांनी वेगवेगळे प्रदेश काबीज करायला सुरुवात केली. भारत, आफ्रिकेमधील खूप सारे प्रदेश, तर यांनी हळूहळू काबीज करायला सुरुवात केली. ठीक आहे, पुढचं महत्वाचं आहे आपल्याला आपला भारताचा आधुनिक भारताचा इतिहास इथून सुरू होतो. हे काय होतं हे फक्त इंट्रोडक्टरी, हे काही लक्षात ठेवायची काही जास्त गोष्ट नाही. फक्त एक होतं हे बेस तयार करण्यासाठी. तुमचं खरं आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इतिहास जो आहे हा इथून चालू होतो. ठीक आहे, आधीचा जो होता त्याच्या काही नोट्स वगैरे काही काढू नका जास्त, फक्त ऐकलं तुमचा एक बेस पक्का झाला. आत्तापासून ते सुरू होतं. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद. तर बघा, सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. आता काय होतं की वेगवेगळे व्यापारी जे होते तर ते व्यापार करायचे वेगवेगळ्या देशांचे. आता कसं असतं, आपल्या देशातनं माल पाठवायचा आहे दुसऱ्या देशात आणि शिप मध्ये पाठवायचा. जर तो मध्ये खराब झाला किंवा तिथं गेल्यानंतर तिथल्या राजांनी किंवा तिथल्या लोकांनी शिप जप्त करून घेतल्या, मग एकट्या व्यापारीला हे परवडणं शक्य नव्हतं. मग काय केलं, व्यापारी लोकांनी एक संघटना स्थापन केली. वेगवेगळ्या लोकांनी म्हणजे 10 बिझनेसमॅन मिळून एक कंपनी स्थापन केली की नाही, आपण इंग्लंड टू इंडिया जो ट्रेड आहे तर तो आपण करायचा. मग सन 1600 मध्ये अशाच काही लोक एकत्र आले, व्यापारी लोक, आणि त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. मग त्याच्यानंतर त्यांनी ब्रिटिशांकडनं परमिशन घेतली. राणी जे एलिझाबेथ पहिल्याकडनं परमिशन घेतली की आम्हाला भारतात व्यापार करण्यासाठी तुम्ही मोनोपली द्या, म्हणजे एकाधिकारशाही द्या, म्हणजे आमचीच कंपनी असेल, बाकीचे कोणतीच कंपनी नाही. ठीक आहे, तर हे आले. त्याच्यानंतर त्यांनी जे आहे जहागीर बादशाहकडनं परवानगी घेतली आणि सुरत येथे पहिली वखार त्यांनी स्थापन केली. ठीक आहे, आणि कंपनीच्या मार्फतच जो होता तर तो इंग्लंड आणि भारत यांचा व्यापार चालत होता. पुढे आहे इंग्रज फ्रेंच युद्ध. आता बघा, इंग्रजांना पण भारत पाहिजे होता आणि फ्रेंचांना पण भारत पाहिजे होता. ठीक आहे, तर आणि तिकडे पण इंग्लंड आणि फ्रेंच हे एकमेकांचे एकदम कट्टर विरोधी होते. मग इथं पण त्यांचा विरोध होतच राहायचा. मग याच्यात त्यांची 3 युद्ध झाली. ठीक आहे, आता जेव्हा आपण हिस्ट्रीच्या क्रॅश कोर्सला सुरुवात करू, आता तर आपण स्टेट बोर्ड सुरुवात करतोय, जेव्हा क्रॅश कोर्स मध्ये पाहू तर हे तिन्ही युद्ध आपल्याला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे, तर हे तिन्ही युद्धांना जे आहे तर ते कर्नाटक युद्ध म्हणून ओळखलं जातं. आणि या युद्धानंतर इंग्रजांनी फ्रेंचांना भारतातून पूर्णपणे हाकलून लावलं. हा फार महत्वाचा टॉपिक आहे, म्हणजे हा डायरेक्ट तुम्ही लक्षात ठेवण्यासारखा आहे, एकदम मोस्ट आयएमपी टॉपिक आहे. बंगालमध्ये
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया. हा जो इंग्रज अधिकारी दिसतोय हाय रॉबर्ट क्लाइव्ह. तर सुरुवात कुठून होते? 1756 मध्ये सिराज उद्दोल्ला हा बंगालचा नवाब बनला. आता ईस्ट इंडिया कंपनीने बंगालमध्ये सुद्धा त्यांचे जे आहे वखार स्थापन केले. मग यांनी काय घेतलं की इंग्रजांची किंवा नवाबाची परवानगी न घेता त्यांच्या गोडाऊनच्या आजूबाजूला त्यांनी काय केलं, एक कंपाऊंड तयार केलं. कंपाऊंड तयार केलं आणि तिथे थोडेसे काही सैनिक ठेवले की मध्ये कोणी जायला नाही पाहिजे. मग सिराज उद्दोला म्हणला की मला न विचारता तुम्हाला हे कोणी करायला लावलं. मग सिराज उद्दोलाने तो जे गोडाऊन होतं इंग्रजांचं वखार होती ती जप्त करून घेतली. इंग्रजांना आला राग. मग इंग्रजांनी ठरवलं की आता सिराज उद्दोलाचा गेम करायचा. रॉबर्ट क्लाइव्ह त्यावेळी जो होता तर तो इंग्रजांचा गव्हर्नर होता. मग त्याने काय केलं की 1757 मध्ये युद्ध पुकारलं. कोणाशी? सिराज उद्दोला वर्सेस इंग्रज. पण रॉबर्ट क्लाइव्ह हा इतका हुशार होता त्याला माहिती होतं की आपण हारणार आहे युद्ध प्लासीचं. त्याने काय केलं की सिराज उद्दोलाचा जो सेनापती होता मीर जाफर याला सांगितलं की आम्ही तुम्हाला नवाब बनवतो, तू याचं साथ देणं सोडून दे. मग सिराज उद्दोला जेव्हा पूर्ण सेना घेऊन इंग्रजांवर आक्रमण करायला गेला आणि मेन जेव्हा वेळ आली की युद्ध होईल स्टार्ट, तर त्यावेळी मीर जाफरने संपूर्ण सेनेला सांगितलं की आपल्याला युद्धात भाग घ्यायचा नाही. मग त्यावेळी सिराज उद्दोला हारला. ठीक आहे, त्याच्यानंतर सिराज उद्दोलाचा पराभव झाला आणि मीर जाफर हा बंगालचा नवाब बनला. मग हे इंग्रज जे आहे जास्त लूटपाट करायला लागले, जास्तीत जास्त कर मागायला लागले. मीर जाफरला काही पटायचं नाही. मीर जाफरने सांगितलं असं चालणार नाही. इंग्रजांनी काय केलं, मीर कासिमला केलं नवाब. ठीक आहे, त्याचा जवई होता मीर जाफरचा जवई होता मीर कासिम, त्याला नवाब केलं. नवाब केल्यानंतर हा पण थोडस यांना सहकार्य करत नव्हता. मग पुन्हा मीर जाफरकडे सत्ता जी आहे तर ते ट्रान्सफर केली. त्याच्यानंतर 1764 मध्ये बिहार येथील बक्सार मध्ये युद्ध झालं. ते युद्ध कोणाकोणामध्ये झालं तर ते क्वेश्चन येतो. तर बघा, या युद्धामध्ये बक्सारच्या 1764 युद्धामध्ये मीर कासिम, अयोध्याचा नवाब सुजाउद्दोल्ला आणि मुघल बादशाह शाह आलम हे तिन्ही मिळाले. या तिघांची सेना इंग्रजांच्या सेनापेक्षा चारपट होती, फार जास्त होती. पण तरी इंग्रजांकडे काय होतं, शस्त्र होते, चांगली काय म्हणतात वेल डिफाईन्ड स्ट्रक्चरल आर्मी होती. आणि त्या आर्मीने जे आहे त्यांना हरवून टाकलं. म्हणून 1764 नंतर इंग्रजांनी बंगालचा पूर्ण प्रदेश जो आहे तर तो आपला ताब्यात घेतला. पुढे इंग्रज म्हैसूर संघर्ष. आता हे आहे टिपू सुलतान. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा टिपू सुलतान जे आहे म्हैसूरने त्याच्या ताब्यात घेतलं. आता इंग्रजांना म्हैसूर पण पाहिजे होतं. मग टिपू सुलतान आणि इंग्रजांमध्ये युद्ध झालं 1799 मध्ये श्रीरंगपट्टण. आणि इथे टिपू सुलतान जो आहे तर तो मृत्युमुखी पडला. अशा रीतीने इंग्रजांनी म्हैसूर सुद्धा आपल्या ताब्यात घेतलं. पुढचं आहे सिंध. आता इंग्रजांना भीती होती की रशिया जे आहे तर ते भारतावर आक्रमण करेल. आता त्यावेळीचा हा सिंध आहे तर हा जो आहे हा एवढा जो प्रांत आहे हा सिंध, हा होता सिंध जो काबीज केला. आता बघा, रशिया त्यावेळी फार मोठा होता. म्हणजे आज जो आपण रशिया पाहतो तो एवढा छोटासा नाही. तरी बघा, ही रशियाची बाउंड्री हा अफगाणिस्तान मध्ये आणि हा इकडं सिंध प्रांत. तर इंग्रजांना वाटलं की जर आपण हा सिंध प्रांत घेऊन घेतला तर रशियाचं भारतावरचं आक्रमणाचं जे आपल्याला भीती आहे तर ती दूर होईल. तर याच्यासाठी ज्यांनी 1843 मध्ये सिंध प्रांत स्वतःकडे घेऊन घेतला. पुढचं आहे शीख एम्पायर. तर पहिले रणजित सिंग, त्याचा मुलगा आला दिलीप सिंग. आता दिलीप सिंग ज्यावेळी गादीवर आले त्यावेळी त्यांचं वय फार लहान होतं, त्यांना व्यवस्थित जमायचं नाही प्रशासन करता. इंग्रजांनी फायदा घेतला आणि शेवटी सिख जे एम्पायर होतं ज्याला आपण आज पंजाब म्हणतो, पाकिस्तानचं पंजाब आणि आपलं पंजाब, तर ते पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात घेतलं 1849 मध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे आहे युरोप आणि भारत यांच्याविषयी माहिती घेतली. येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुढचं जे चॅप्टर्स असणार आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम, तर याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचं पण काहीतरी गोष्टी पाहिजे आहे. आणि त्याच्यानंतरचं पुढचं चॅप्टर आहे 1857 चा स्वातंत्र्य लढा. तर आजचं
तुम्हाला लेक्चर कसं वाटलं तर हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा। तर आज आपण एका स्टोरी टाईपने गेलो, बघा तुम्हाला जसं काही नोट्स वगैरे पाहायला नाही मिळाल्या, एक स्टोरी टाईपने गेलो की ज्या विद्यार्थ्यांचा अजिबातच बेस नसेल तर त्या विद्यार्थ्यांचा आज बेस थोडासा झाला असेल। ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।